सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणी ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांभरांचा छवा विसावला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे ओटिंगचा डे. आणि ओटिंग डे, ओटिंग आहे आज, सगळ्यांनी ओटिंग करायची. आणि त्यातल्या त्यात अजून एक प्रोग्राम आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल काय आहे. सो आम्ही सध्या ओटिंग करतो आहे आणि शॉपिंग करणार आहे, कारण की हा महिना आहे आमचा मे महिना. सो फिरायचं आहे. आणि आमची शाहू बघा, तुम्हाला कधीपासून वाटलं असेल ज्ञाना आहे, कारण की आम्ही ज्ञाना आणि शाहू सेम टू सेम दिसते. शाहू हे बघ कोण आहे, शाहू हाय. सो आम्ही कुठेतरी जायची तयारी करत होतो आणि त्याची शॉपिंग आतापासूनच चालू केलेली आहे. बॅग नवीन घेतलेली तुम्हाला बघायला मिळेलच, बॅग नवीन घेतली. त्याचबरोबर मॅडमची शॉपिंग ऑलरेडी कार्टमध्ये टाकून झालेलं आहे, माझी आणि ज्ञानूची शॉपिंग राहिलेली आहे. सो ती पण आम्ही लवकरच करू आणि कुठे चाललो तुम्हाला कळेलच. तुम्हाला मी एक हिंट देतो की आम्ही 5-6 दिवसाची ट्रिप आहे तिकडे चाललेले आहेत. सो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुठे असणार आहे, जास्त आहे का. हां, सो कुठे चाललो कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही आणि बघा. बघू बघू बघू, आणा आमच्या इकडे टकूला. नानू आले, नानू जोजू केली, तू जोजू केली का. आता दोघी छान असे ज्यूस वगैरे पाहायला लागलेले आहेत, तर मग मी एक त्यांच्यासाठी मस्त छान मशीन मागवली आहे, मोसंबी ज्यूसची. आधी मी तुम्हाला दाखवतो अगरोचो रेजन्सी इलेक्ट्रिक सिट्रस ज्युसर. हा एकदम छान आहे, स्टेनलेस स्टील बॉडी आहे आणि याच्यामध्ये खूप फायदेमंद आहे तुम्हाला सिट्रस. हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी, हा ही व्हील येते, व्हीलच्या खाली पूर्ण एक जाळी येते, त्याच्या खाली हा बकेट आहे, त्याच्यामध्ये सगळं ज्यूस जमा होतं. आणि मी आता इकडे लावलेला आहे. आता फाल्गुनीला सांगतो मी की तू यूज करून दाखव कसं करायचं ते. आणि फाल्गुनीने इकडे सिट्रस घेतलेला आहे आणि तिकडे ठेवला आहे, आणि तो इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याला वायर चालू केलेली आहे आणि प्रेस केलेला आहे. त्याचं पूर्ण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं ज्यूस पूर्ण तिकडे निघत आहे खाली. आता मी तुम्हाला त्या बकेटमधून ज्यूस काढून दाखवतो. हा लॉक मी खाली केला आणि ज्यूस ऑटोमॅटिक त्याच्या ग्लासामध्ये पडलेला आहे. बघा फाल्गुनी काय सांगते. हा अगारोचा सिट्रस ज्यूसर खूप मस्त आहे, छान आहे, यात छान पैकी ज्यूस निघतं. तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डू चेक आउट. सो मस्त, नानूचा फर्स्ट पाऊस आहे आणि आम्हाला भिजायची खूप इच्छा आहे. नानू हे बघाय, नानू आणि तिला बघायचंय इकडे मागे गाड्या चालल्यात त्या. कोणाची गाडी आहे? आणि मस्त मस्त भिजायचं. सो नानूचा फर्स्ट पाऊस आणि आम्ही मस्त तिला घेऊन चाललो आहोत. ऍक्च्युली आम्ही ओटिंगला सकाळीच जाणार होतो, पण नानू झोपलेली आणि आई नाहीये घरात, आईची ड्युटी लागली आहे, इलेक्शन ड्युटी, त्यामुळे एकट्या चेतनावर आम्हाला सोडता आलं नाही, कारण की साऊ पण आहे आणि ही पण आहे. सो आम्ही चाललेलो आहोत ओटिंग कलायला. नानू पण आता ओटिंग कलायला जाणार का, ओटिंग कलायला जाणार आहे का तू. बघा भिजवायची खूप इच्छा आहे, फर्स्ट पाऊस आहे तिचा, पण तिला थोडीशी सर्दी आहे त्यामुळे नाही भिजवू शकत. थोडासा 2-4 थेंब तरी मी तिच्या अंगावर टाकणार आहे, कारण की पहिलं बावळीच्या पहिलं. सो चला. सो वोटिंग अजून केली नाही, शेवटचे 2 तास राहिलेले आहेत. आणि जाऊ जाऊ करून मॅडमला मला सगळं भरवलं आणि तेवढ्यात पाऊस आला जोरचा, आणि मी गाडी देऊन बसलो की मी जातोय, तू नको येऊस ते आता नानूला घ्यायचे म्हणून. पण तेवढ्यात पाऊस पण थोडासा कमी झाला, मग त्यामुळे आम्ही विचार केला की हा अमूल्य वोट आपल्याला द्यायचं आहे. देणार तर होतं, त्याचा विषय नाहीये. अभिचं वेगळीकडे आणि माझं वेगळीकडे. अभि पहिले करून येणार होता, मग मला घ्यायला येणार होता, पण मग नंतर. पण आता मग हिला घेऊन तिची झोप झालेली, मग तिला घेऊन जातो आणि मग त्याच्यानंतर माझा वोट. तुम्ही पण वोट दिला की नाही सांगा नक्कीच कमेंट करून की तुम्ही वोट दिला की नाही. नानू आई गे गेली वोटिंग करायला, आपण थांबलोय, तुला जायचं वोटिंग करायला. हे बघायचं अच्छा, वोटिंग करायचे तुला. सो फाल्गुनीचा फोन आलेला. इथे अशी एक वेगळीच ट्रॅजेडी झालेली आहे की आधार कार्ड आपला जो मोबाईलमध्ये आहे तो दाखवून वोटिंग करून दिली नाही आहे फाल्गुनीला. आणि फाल्गुनीचा फोन आला की फिजिकलच पाहिजे, पण फिजिकल आता परत घेऊन या, घेऊन जा, एवढा टाईम नसल्यामुळे. आता
माहित नाही, पण मी म्हटलं तिला एकदा रिक्वेस्ट करून बघ की मोबाईलमधल्या आधार कार्डवर तुम्ही ॲटलिस्ट करून द्या म्हणून. बघू आता काय होतं, आल्यानंतर कळेल काय. आणि नानू इकडे आमची झोपली, गाडीत बसलो, फाल्गुनी गेली, गाडीत बसलो आणि झोपून गेली. बघूया, मी पण ॲक्च्युली मी पण आधार कार्ड, कसं आहे आता कोणीही फिजिकल गोष्टी कॅरी करत नाही, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आणि मी पण कॅरी नाही केलं, तर माझ्या वोटिंग बूथवर बघूया काय होतं. फाल्गुनी आली बघा आता काय म्हणते. काय झालं सो जसं की तुम्हाला मी सांगितलं, फाल्गुनीला आतमध्ये वोटिंग नाही करून दिलं, आधार कार्ड नाहीये. तर मला एक प्रश्न पडला असा की मग डिजिटल इंडिया कसली आहे, डिजिटल इंडिया म्हणजे कशासाठी आहे डिजिटल इंडिया, जर तुम्ही सगळ्या जर फिजिकल गोष्टी मागताय सगळ्या, तर माहित नाही. बघूया आता माझ्या याच्यावर बूथवर जाऊन बघूया, कारण की दादाला मोबाईल मध्ये आधार कार्ड दाखवल्यानंतर करून दिलं होत. आणि गव्हर्नमेंट ऍप वर ठीक आहे, चालेल. आपला वोट आता पुढच्या वेळेस जाईल. आता माझ्या बूथवर जाऊन बघूया काय होत. सो ही आहे इंडिया, माझा वोट झालेला आहे आणि मला आधार कार्ड पण दाखवायला नाही सांगितलं. मला म्हंटल आहे का तुम्ही, नाही म्हटलं, फोनमध्ये आहे. बोललं ठीक आहे चालेल, करून घ्यावं. सो याच्यासाठी मी मगाशी म्हटलं की फाल्गुनीचं झालं नाही, दादाचं झालं, माझं नाही, माझं होईल की नाही माहीत नाही, पण माझं पण लकीली झालेलं आहे. आणि ठीक आहे, बघूया आता. वोट तर करणं भाग आहे, पण ठीक आहे. आणि आता फाल्गुनीचा फिजिकल आधार कार्ड घेऊन यायला आम्हाला वेळ होईल आणि तोपर्यंत बंद पण होईल सगळं, त्यामुळे आम्ही काय म्हटलं ठीक आहे, आता थोड्या दिवसात अजून एक येणार आहे तेव्हा करू. बर, ही आहे इंडिया. तिथे विचारलं सुद्धा नाही मला आधार कार्ड की आधार कार्ड आहे की नाही. आणि मी त्यांना म्हटलं की माझ्या वाईफचं तिकडे असं असं होतं, तर तिकडे त्यांनी करून नाही दिलं. तर ते म्हणतात की त्यांना सांगायचं की आम्ही आधार कार्ड आता डिजिटल फोनमध्ये सगळं सांगून पण झालं, पण म्हणतात काही काही असतात की ते करून नाही देत मुद्दा म्हणून. मग म्हटलं ठीक आहे. सो येस, फायनली वोट झालेला आहे आणि आता पुढच्या शॉपिंगला रेडी. आणि नानू माझ्या बच्चू उतली असंच असतं, असंच असतं. हे काय मग, मी आणलंय का फिजिकल? अरे फोन अलाउड नाही असं कोण बोललं? कोण बोललं तुला फोन अलाउड नाही? सो तुम्ही पण सांगा की तुम्ही जेव्हा तुम्ही पण वोटिंग केली तिकडे, तुम्ही फिजिकल घेऊन गेलेले का? आणि जर घेऊन गेले असतील तर दिलं असेल, आणि नसेल घेऊन गेले तरी तुम्हाला वोट करून दिले का? कमेंट करून सांगा. बाबाला नव्हतंच पाहिजे आईनी वोट. आईची शॉपिंग पण चालू झाली ना अनु. हे बघ, कॉडसेट पण आहेत बघ, कॉडसेट घे नानू, तुला काय पाहिजे? हे घ्यायचं का नानूला? हे बघ मोठ आहे. नानू तुला करायचं शॉपिंग? हे बघ काही नाही, बघ काय काय घेतलं बापले. 1 2 3 दिस टाइम जे काय घेतलं ते माझ्या चॉईसच आहे. आणि अभी सुरू हो जाएगा बार्गेनिंग. घेतले ना, चल ना आता, काय अजून हे बाईने एवढे घेतले तरी अजून घ्यायचेत नानू. बाबाला तर कपडेच नाही घेतले, काहीच नाही. नानू आई येईपर्यंत आपण खायचो का पाणीपुरी? खारघर आलो आणि चाट नाही खाल्लं असं होणार नाही. सो लेमन टी आणि चाट मी तर खायचो आधी, हिला नाही आवडत, मला आवडतं, पण ठीक आहे. नानू तू खाते, बाबा घेऊन येणार तुला मोठू मोठू झाल्यावर. सो पाणीपुरी खायला इथे एवढी गर्दी का आहे? कारण याच्याकडे मिळतात 5 टाइप्स ऑफ
पाणीपुरीचे फ्लेवर्स म्हणजे गार्लिक आहे, मिंट आहे, काय 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 आहे, खूप 5 तरहचे आहेत. तसं इकडे म्हणून याच्याकडे गर्दी आहे, बाकीच्याकडे एवढे नसते कारण की बाकीच्याकडे नॉर्मल पाणीपुरी आहे. आणि नानू पण खाणार आहे आता पाणीपुरी. झोपू झोपू आली का तुला? मस्ती चालू आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल आमची ओटिंग आणि फाल्गुनीची थोडी थोडी शॉपिंग. आत्ता आम्ही पुढे चाललेलो आहोत नानाच्या शॉपिंगसाठी आणि ते उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला विसरू नका तुम्ही नानाच्या व्लॉग शॉपिंग आम्ही काय केली आहे. होप सो नानाची शॉपिंग होईल, नाहीतर परत आई आहेच रेडी शॉपिंगसाठी. सो बघायला विसरू नका. चलो हे थांबले हरवले हे मन रे, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.